बोलणं एवढंच झालं की महायुतीचा धर्म पाळायचा. नानांवर काय जबाबदारी दिलेली विधानसभेची? ते स्वतः उमेदवार आहेत. चिंचवड विधानसभेतून महायुतीचा उमेदवार 1 लाखाच्या फरकाने निवडून येईल. आणि ज्या पद्धतीने नानाजींनी सांगितलं की 1 लाखाच्या फरकाने आम्ही निवडून येणार आहे, माझा विश्वास आहे त्याच्यापेक्षा जास्त मतांनी आम्ही निवडून येऊ. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांचा प्रचाराचा धडाका सुरू झालेला आहे. आणि माझ्या पाठीमागं जर चित्र पाहत असाल तर एक आगळं वेगळं चित्र पाहायला भेटतंय. ते महायुतीचं जे नाना काटे गेल्या वेळेस महाविकास आघाडीचे उमेदवार होते, आता ते महायुतीचा धर्म पाळताना दिसत आहेत. शंकर जगताप यांच्या खांद्याला खांदा लावून ते प्रचारात उतरलेले दिसत आहे. सुरुवातीला मी नाना तुमच्याकडे येतो आहे. फडणवीस साहेबांनी तुमची समजूत काढल्यानंतर, अजितदादांनी समजूत काढल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने कामाला लागले आणि शंकर भाऊंना विधानसभेत पाठवण्यासाठी काय कशा प्रकारचा तुमची एक पॅटर्न राबवत आहे चिंचवडमध्ये प्रचाराचा? नक्कीच, ज्या पद्धतीनं राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, दादा असेल, फडणवीस साहेब असेल किंवा शिंदेसाहेब असेल, खांद्याला खांदा लावून या राज्याचा कारभार सांभाळत असताना त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं आम्हाला त्यांनी आदेश सूचना दिलेली आहे, त्या पद्धतीनं या चिंचवड विधानसभेमध्ये महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही आज पिंपळे सावदार राठणीचा दौरा करत आहोत. सकाळपासून सर्व सोसायट्यांना मतदारांच्या गाठीभेटी घेत आहोत. नक्कीच येणाऱ्या काळात या 20 तारखेला भरघोस मतांनी या परिसरातील नागरिक मतदार राजा हा अतिशय चांगल्या पद्धतीनं मतदान करून महायुतीचा उमेदवार नक्कीच विजय होईल. पक्षनिष्ठा म्हणजे काय असते हे तुम्ही दाखवून दिलेलं आहे. ताकद असताना सुद्धा तुम्ही उमेदवारी अर्ज तुमचा माघारी घेतलाय. काय बोलणं झालं होतं अजितदादांसोबत आणि फडणवीस साहेबांसोबत? बोलणं एवढंच झालं की महायुतीचा धर्म पाळायचा. महायुतीचा धर्म पाळायचा. गेल्या वेळेस तुम्हाला 1 लाख मतं होते, आता किती मतं हे शंकर भाऊंच्या पारड्यामध्ये टाकणार आहात? नक्कीच, मी स्वतः उमेदवार असल्यासारखं आम्ही काम करतोय आणि जशी माझ्यासाठी मी मतं मागतोय तशीच महायुतीच्या उमेदवारासाठी मतं. गेल्या वेळेस जवळपास अश्विनीताई जगताप यांना 36,000 लीड होतं, यावेळेस नाना त्यांच्यासोबत आहे, तर त्यांच्या सैन्याचं नेतृत्व सरसेनापती म्हणून तुम्ही पुढे आहात, तुमच्यावर जबाबदारी आहे. कितीचं लीड असेल? या चिंचवड विधानसभेतून महायुतीचा उमेदवार 1 लाखाच्या फरकाने निवडून येईल. चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये इंटरेस्टिंग असं आहे की पिंपळे सौदागर आणि पिंपळे गुरव या दोन गावामध्ये मोठी टक्कर नेहमी पाहायला मिळते. मात्र आता हे दोन गावं एकत्रित झालेले आहेत आणि या दोन गावातून मोठी ताकद उभी राहते. पिंपळे गुरव आणि पिंपळे सौदागर एकत्र आले, काय मॅसेज जातोय? निश्चितच पिंपळे गुरव आणि पिंपळे सौदागर आपली मराठीत एक म्हण आहे की माय मरो आणि मावशी उरो, या पद्धतीचं आमचं सलोखा हे पूर्वीपासून होता. राजकीय मतभेद असतील पण आमचे जे कौटुंबिक मतभेद कधीही झालेले नव्हते, रिलेशनवर कधी गदा आली नव्हती आमची, त्याच्यामुळे आम्ही सगळेजण एक आहोत. तुमचं ट्युनिंग जुळतं का? तुम्हाला ज्यावेळेस फॉर्म भरला त्यावेळेस मी बोललो होतो नानाजी फोन होतो का तुमचा, तर तुम्ही बोलल्या सध्या फोन नाही झाला. मात्र त्यानंतर तुमचं कसं तुम्ही जुळवून आणलं, कसे फोन केला, कसं काय? मी दुसऱ्या एका बाईटमध्ये पण म्हटलं होतं की आमचं बोलणं चालू आहे आणि निश्चितच आम्ही सगळे एकत्र आहोत, शेजारी आहोत आणि शेजारी असल्यामुळे सगळेजण एकत्रितपणे काम करतात. सगळ्यांना एकमेकांचे प्रेम, सगळ्यांची पद्धत माहिती आहे, त्याच्यामुळे कुठली अडचण येत नाही. नानांवर काय जबाबदारी दिलेली विधानसभेची? ते स्वतः उमेदवार आहेत. स्वतः तुम्ही उमेदवार आहे असं त्यांनी तुमच्यावर आता विश्वास दाखवलेला आहे. काय सांगाल, नाना तुमच्या सोबत आहेत आणि सर्व महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी झटून तुमच्या पाठीमागे उभे आहेत. चंद्रकुंड काटे जे असतील ते इच्छुक होते, मात्र ते सुद्धा तुमच्या प्रचारात आता काही वेळापर्यंत तुमच्या सोबत होते. कितीचा लीडची अपेक्षा आहे तुम्हाला? निश्चितच महायुतीचं पुन्हा एकदा सरकार येणार आहे आणि महायुतीचे आम्ही सगळे शिलेदार, मग मी असेल, नाना असेल, बाप्पू असेल, शिवसेनेचे आमचे मनीषजी असेल, सर्व पदाधिकारी, खासदार साहेब असतील, सर्व आमदार, हे सर्वजण मन लावून काम करतात आणि महाराष्ट्र हा प्रगतीवर न्यायचा आहे, विकसित करायचा आहे, ह्याच्यासाठी मोदीजींच्या हात बळकट करण्यासाठी सर्वजण ताकदीने काम करतात. राहिला लीडचा प्रश्न, लीड हे आम्ही कधीच मानत नसतो. आणि ज्या पद्धतीने नानाजींनी सांगितलं की 1 लाखाच्या फरकाने आम्ही निवडून येणार आहे, माझा विश्वास आहे त्याच्यापेक्षा जास्त मतांनी आम्ही निवडून येऊ. शेवटचा प्रश्न आहे, दोघांना विचारतो मात्र सुरुवातीला उत्तर पाहिजेत नाना तुमच्याकडून. महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या आव्हानाकडे तुम्ही कसं पाहता? आम्ही आमच्या लीडकडे पाहतोय. तुम्ही तुमच्या लीडकडे पाहताय भाऊ? निश्चितच आम्ही जो काही विकास कामं आहेत, लोकांपर्यंत पोहोचणं, लोकांना मतदारांना जागृत करणं, मतदारांना मतदान करण्याचं आवाहन करणं, ह्याच्याकडे आमचा जास्त भर आहे. निश्चित तर हे चित्र आहे चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये. जे नाना काटे हे गेल्या निवडणुकीमध्ये उमेदवार होते महाविकास आघाडीचे, ते आता महायुतीचा धर्म ताकदीने पाळताना दिसत आहेत. शंकरभाऊंच्या सैन्याचं नेतृत्वच
नाना काटे करतात की काय, असं चित्र सध्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळत आहे. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, पिंपरी चिंचवड.